सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते आशिष षटक क्रमांक एक मध्ये पहिला चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजून शेखर आणि अक्षय ही विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीसाठी गोटाफडे संघाकडून दाखल झाली आहे. डावाला सुरुवात, पहिला चेंडू अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु चेंडू भन्नाट वेगाचा अमोलच्या हातामध्ये गेला. इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट असणार आहे. पुन्हा गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म वरती विकेट, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू अडवला जाईल. पूर्वीच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहे. आदित्य शिंदे ठरले आहेत या पूर्वीच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. आदित्य, या मॅन ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. आदित्य शिंदे यांना विनंती, मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. एक सिंगल दरम्यानच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेली आहे आणि एका धाव्याने संघाचं खातं उघडले. संघाच्या अकाउंटमध्ये एक धाव जी आता नोंदवली गेलेली आहे. पुन्हा गोलंदाज आशिष तयार, स्ट्राइक ऑन अक्षय. मृत चेंडूचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येईल. डेट बॉलचा इशारा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतोय. आज मात्र भन्नाट फॉर्म मध्ये कामगिरी करणारा अक्षय जो आपण पाहतोय ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये. अर्धशतक देखील आज मात्र अक्षयने ठोकलंय. दोन विजय अक्षयच्या बॅटिंगमुळे नक्कीच संघाला मिळालेत. यावेळी पहिला चेंडू हवेत. निलेश इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आता चुकी करेल. निलेश कडून चुकी झाली. सोप्पा जेल इथे मैदानाच्या आतमध्ये सुटला. आज मात्र अक्षयवरती शत्रुरक्षकांचं बरंचसं प्रेम पाहायला मिळालंय. अक्षयच्या बॅटिंगवरती प्रेमात पडले शत्रुरक्षक. वारंवार अक्षयची बॅटिंग पाहण्यासाठी अक्षयला जीवनदान दिलं जात आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये अक्षयचा झेल सुटलाय. तिसरा झेल अक्षयचा तिसऱ्या सामन्यामध्ये सुटलाय यावेळी. परंतु शेखर त्या जखम्यावरती मीठ चोळतोय. शेखरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि आलेल्या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचल. स्कोर कार्डवरती 8 धाव आहेत. पुन्हा एकदा शेखर च्या बॅट मधून चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क. बिग हिट चेरन षटकार. पुन्हा क्रीजचा वापर करत फटका खेळायचा होता शेखर यांना, परंतु यावेळी बॅटवरती चेंडू आला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू असेल डॉट. षटक संपेल पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. आशिषने खर्च केला त्या 14 धावा, एकही विकेट जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आले नाहीये. दोन षटकार मात्र शेखरच्या बॅट पण आलेत. त्यानंतर पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 14 धावा एकूण स्कोर कार्डवरती आहेत. चला दोन्ही संघाला विनंती, वेळ वाचवा. जांबे संघ पुन्हा आपलं क्षेत्ररक्षण त्वरित मैदानाच्या आतमध्ये सजवून घ्या. क्षेत्ररक्षकाला विनंती थोडी काही करा मित्रांनो. तुम्हाला जास्तीत षटकांचे सामने खेळण्याचा प्रयत्न आयोजक कमिटीचा आहे. तुम्ही जर वेळ वाचवला नाही तर मात्र कमी षटकांचे सामने होतील याची नोंद जी सर्व संघांना असावी.
षटक क्रमांक दोन मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार दुसऱ्या षटकामध्ये संभाजी माळी हा गोलंदाज जांबे संघाकडून षटक क्रमांक दोन मध्ये आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. 14 धावाच्या संघाच्या धावपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक दोन ला मैदानाच्या आतमध्ये सर्वात पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑन साईडला फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येईल चेंडू पर्यंत. चेंडूला अडवेल त्या ठिकाणी आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल अक्षयच्या बॅट मधून येईल आणि आलेल्या एका धावेच्या मदतीने संघाचा धावपलक पुढे जाऊन पोहोचेल. धावपलकावरती 15 धावा ज्या स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. एका बाजूने आपण पाहतोय घोटावडे वारियर्स. घोटावडे हा संघ आज मात्र विजय रथावरती स्वार झालेला आहे. यापूर्वी दोन सामने खेळला, दोन्ही सामने या संघाने जिंकलेत. तिसरा सामना आजच्या दिवसातील वैयक्तिक खेळतात आणि तिसरा सामना देखील जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच असताना एक आक्रमकतेची सुरुवात शेखरने केलेली आहे. चपल झाले परंतु यावेळी कट केला चेंडू आणि चेंडू आपण पाहतोय 80 शेजारून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. मिळालंय अक्षयला परंतु दुसऱ्या बाजूने शेखर 7 चेंडू 17 धावा खतरा बनून उभा राहिला जांबे संघासाठी हा फलंदाज. यावेळी व्ही शेप मध्ये चेंडू खेळला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आला चेंडूवरती निलेश त्या ठिकाणी चेंडूला पाठमोरा होईल. तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड वाढेल. धावपलकावरती 20 धावा. पावरप्लेचा खेळ संपला त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये केवळ एक चौकार आलाय. त्या व्यतिरिक्त एकरुद्वारी धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाल्यात. धावेंचा वेग कुठेतरी कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये संभाजी माळी या गोलंदाजाला बोलवलं गेलं आणि हा गोलंदाज नक्कीच धावेंचा वेग कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. परंतु आता ऑन स्ट्राईक अक्षय पाहायला मिळेल. जीवनदान दिलाय. विस्फोटक खेळी अक्षयच्या माध्यमातून उभी केली जाईल का पुन्हा एकदा. यावेळी शपलता झाले. क्रीजचा वापर करून फटका खेळायचा होता. फटका फसला. यावेळी टिपला जाईल. अक्षयचा संपेल खेळ. विकेट क्रमांक एक. सुटला माझा पदर बाई नव्हते भानात अग सुटला माझा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश मांडे नवीन फलंदाज जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती योगेशच्या बॅट मधून बिग हिटचा प्रयत्न परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चुकी झाली आहे. पुन्हा एकदा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. जीवनदान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दिलंय. पुन्हा चुकी होतीये. पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा झेल सुटेल आणि फलंदाज सुखरूप पाहायला मिळेल. एक सिंगल यावेळी मैदानाच्या आतमध्ये. एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दोन संपले. 12 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोरकार्डवरती 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूमध्ये बनवल्यात. उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. एक छोटीशी टीम मीटिंग पाहायला मिळेल. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
क्रीजा खाली टिपला झेल, फलंदाज बाद योगेश मांडे बॅक टू द पवेलियन धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दुसरे विकेट पडल्यानंतर दाखल होतोय. रुपेश आमले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो आता दाखल होणार आहे. गोलंदाजच्या मार्कवरती शरद, पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट, पहिल्या चेंडूवरती मोठं यश मिळालं. चांगली साथ त्याला मात्र आशिष गायकवाडने दिले. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. चला मित्रांनो, विनंती असणारे वेळ वाचवा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. वारंवार सूचना दिल्या जात आहेत. चालू सामना आपण जो पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सहाव्या क्रमांकाचा सुरू आहे आणि या सहाव्या क्रमांकाच्या लढतीमध्ये साखळी पद्धतीचा सहाव्या क्रमांकाचा सामना सुरू असताना एका बाजूने घोटावडे वॉरियर्स घोटावडे, तर त्यांच्या विरुद्धामध्ये रवी उर्फ बाळाभाऊ गायकवाड स्पोर्ट्स फाउंडेशन जांबे या दोन संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना हा चेंडू ड्राईव्ह केला, हलक्या त्याने चेंडू खेळला, एक सिंगल तिथे मैदानाच्या आतमध्ये येईल, आलेली एक धावे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलक्यावरती डबल दुर्री अर्थात 22 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकांचा खेळ झालाय. 2 ह्या अंकाचा धावपलक नक्कीच धावपलकावरती बोलबाला पाहायला मिळेल. 2.2 षटकांचा खेळ झालाय, 22 धावा धावपलकावरती 2 विकेट आतापर्यंत आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती तयार. खोलवा टप्प्याचा बॉल शेखरच्या बॅटमधून चेंडू उंची प्राप्त करेल, तितकीच लांबी देखील प्राप्त केली होती, परंतु क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न सुरेख, अगदी सीमारेषेच्या पलीकडेला गेलेला चेंडू उंच आकाशामध्ये उडी मारत नक्की चेंडू आतमध्ये ढकलला. त्यानंतर नक्की जावेसाठी धावा धाव पळापळ पाहायला मिळाली, पंचाला काहीशी विचारणा, परंतु 2 धावा ज्या सुखरूपरीत्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. चांगलं क्षेत्ररक्षण आशिष गायकवाड यांचं पाहायला मिळेल. अगदी उंच उडी घेत मात्र चेंडूला आतमध्ये ढकललं गेलं आणि 2 धावा तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केलेला. 2 धाव्याने स्कोर कार्ड वाढेल, धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती 24 धावा. ज्या संघाच्या धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. चला विनंती असणार आहे वेळ वाचवा. यावेळी पुन्हा क्रॉस द बॅट डीप स्क्वेअर लेग मध्ये शेखर गोडांबेचा वार, चेंडू सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि आलेल्या या चौकाराच्या मदतीने 28 धावा एकूण स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळीचा चेंडू कट केला गेला, इष्टरक्षक बीट झाला, त्यानंतर बॅकअप सुरेख पाहायला मिळेल. तिथे चेंडूला अडवलं गेलं, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळेल आणि एका धाव्याच्या मदतीने संघाचा धावपलक पुढे जाऊन पोहोचेल. धावपलकावरती 29 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. आता या षटकातील शेवटचा बॉल, अखेरचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजच्या मार्कवरती शरद गायकवाड हा गोलंदाज आपण पाहतो. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवले, 5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये फेकेल आणि शेवटच्या चेंडूवरती बिग हिटचा प्रयत्नामध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले होते चेंडूच्या खाली, परंतु सुधाकर आपण पाहतो त्या ठिकाणी चेंडूच्या खाली आले होते, जेल झाला नाही, परंतु फलंदाज धावबाद झालाय. विकेट रुपेश बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश घोडांबे, नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. स्कोरकार्डवरती 30 धावा आहेत, 3 षटकांचा खेळ झालाय. 10 धावींच्या सरासरीने आतापर्यंत धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. शेवटचा षटक, अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निलेश. हा गोलंदाज आता अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं शेखरने, निलेशचं एक पॉवरफुल हिट षटकाराने. पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण आणि पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार 6 धावेंसाठी. आणि या पहिल्या चेंडूवरती आलेल्या षटकाराने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल अपरकावरती 36 धावत. शेखर एक अनुभवी खेळाडू आहे, कित्येक वर्ष या गावासाठी या खेळाडूने सेवा केली आहे, कित्येक वर्ष पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने क्रिकेट खेळत असणारा हा खेळाडू इथे आज या मैदानावरती खेळत असताना आपल्या गावच्या संघासाठी नक्कीच आपली ताकद दाखवते. आघाडीचा एक फलंदाज जरूर बाद झालाय, अक्षय अगदी स्वस्तच बाद झालाय सामना, जास्त काही मोठी खेळी तो करू शकला नाही, परंतु त्यानंतर शेखरने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे आणि त्यानंतर नक्कीच संघाचा धावपळ मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचा प्रयत्न तो करत असताना आक्रमकता आक्रमक फटके तो मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकाराला अंतिम षटक, अंतिम षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती घातक विस्फोटक सुरुवात. 36 धावा स्कोरकार्डवरती आहेत. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती पुढचा चेंडू घेऊन तयार आहे. तर ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शेखर घोडांबे. यावेळी पुन्हा एकदा शपल झाले होते, परंतु परफेक्ट मिड ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही. एक सिंगल घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न, सिंगल धावेसाठी जागा सोडली, दुसरा धावेचा प्रयत्न, स्ट्राईक घ्यायची आहे स्वतःकडे शेखरला आणि त्यासाठी अविनाश आपली विकेटची आहुती देईल आणि फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये होईल धावाच्या स्वरूपामध्ये बाद. विकेट, चला नवीन फलंदाज कृपया काही करा. अविनाश मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे, त्यानंतर नवीन फलंदाज जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल अथर्व घोडांबे, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो आता दाखल झालेला आहे. पुन्हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती तयार, पुढचा चेंडू या षटकातील. यावेळेचा चेंडू फ्रंट फुटला आले होते पंच करतो चेंडू, काहीशे विचारणा पंचांना केली गेली, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये पंच कळवतात व्हाईट बॉल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि आलेल्या अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावपलकावरती 38 धावा ज्या संघाच्या धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. विनंती असणारे वेळ वाचवा. पुन्हा आता गोलंदाज तयार, शपल झाले होते, परंतु यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, अगदी इष्टांच्या जवळ टाकलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल डॉट. निर्धाव चेंडू जो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय, डॉट बॉल इथे जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अजूनही पहिल्या इनिंगचे 3 चेंडू बाकी आहेत, पहिल्या डावातील 3 चेंडूंचा खेळ जो अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. 38 धावा एकूण संघाच्या धावपळकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळी लोड फुल टॉस, शेखर घोडांबे सेट ऑन फायर षटकार. मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या आलेल्या षटकाराच्या मदतीने संघाचा धावपलक पुढे जाऊन पोहोचेल धावपलकावरती 44 धावात. 14 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत, अजून 2 चेंडू फेकणं जे मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. त्यावेळी सोडून दिला चेंडू उजवेष्टीच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये जी या चेंडूवरती खर्च होईल आणि या चेंडूवरती अवंतर धाव आल्यानंतर संघाचा धावपलक पुढे जाऊन पोहोचेल धावपलकावरती 45 धावा.
चला विनंती असेल वेळ वाचवा, पंचांचा निर्णय अंतिम असेल. पुन्हा गोलंदाज तयार. पूर्व टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक, धावेसाठी थांबवलं, नकार कळवलं, अथर्वला माघारी पाठवलंय, स्वतःवरती विश्वास दाखवला, अंतिम चेंडूसाठी नक्कीच आक्रमकता दाखवायची या शेखरला. त्यावेळी धावे, त्यामुळे धावेसाठी कळवलेला नकार जो आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये, चेंडू डॉट कळवला जाईल. आता पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू जो इथे मैदानाच्या आतमध्ये असणारे 45 धावा, जे आपण पाहतो संघाच्या धावपळकावरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. अखेरचा चेंडू अखूट टप्प्याचा, आणि अखूट टप्प्याच्या चेंडूवरती भरपूर समाचार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे प्रथमतः बॅटिंग करत असताना घोटावडीवर